आणि आता बातमी सविस्तरपणे। कालपर्यंत ज्या फुलांची आपण लहान मुलांप्रमाणे देखभाल केली त्या फुलोगावर आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता, आज तीच फुलं लॉकडाऊनमुळे शेतातील खतांच्या ढिगाऱ्यावर फेकण्याची वेळ यवतमाळ जिल्ह्यातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर आली आहे, त्यामुळे तो शेतकरी पुरता आर्थिकदृष्ट्या हादरून गेला आहे। कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारनं लॉकडाऊन जाहीर केला आहे, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद आहे। याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। फुल लागवड करणारे शेतकरी दररोज हजारो रुपये किमतीची फुलं फेकून देत आहेत, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। यवतमाळ जिल्ह्यात पारंपरिक पिकांमुळे होत असलेले नुकसान पाहून काही शेतकऱ्यांनी नवीन पिकं लावण्यास सुरुवात केली, त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून 350 एकरांवर फुलशेतीची लागवड केली। या पिकांवर शेतकऱ्यांचं वर्षभराचं आर्थिक नियोजन अवलंबून असतं। शेतकऱ्यांनी फुलांच्या वाढत्या मागणीमुळे गुलाब, गलांडा, मोगरा, जरबेरा, लिली, झेंडू अशा फुलांची लागवड केली। दर हंगामामध्ये चांगला व्यवस्थाही भेटत होता, पण कोरोनामुळे पूर्णपणे वाहतूक बंद झाल्याने त्यांची फुलं शेतातच खतांच्या ढिगाऱ्यावर फेकण्याची वेळ आली आहे। नमस्कार, मी फुल शेतकरी अविनाश दादाजी ठावरे। आमची 20 वर्षापासून फुलांची शेती आहे आणि आम्ही फुलाची शेती करत असताना पहिल्यांदाच असा अनुभव येत आहे की आम्हाला फुलं तोडून हे फेकावे लागत आहे। आणि फुल हे फुलासारखंच आहे, त्याला दुसरा किंवा तिसरा दिवस जमत नाही, त्याला फेकावंच लागते, नाहीतर फुलाची झाडं खराब होतात। आणि एकंदरीत 7 ते 8-10 दिवस उर आली की आमची फुलं घ्यायला कोणी तयार नाही, मार्केटच बंद असल्यामुळे आम्ही विकायचे कुठं, आणि विकायचेच नाही तर मग आमच्या शेतामध्ये जे मजूर वर्ग वगैरे आहेत ते सुद्धा या फुलामधूनच उदरनिर्वाह करत आहेत। आणि पर डेला आम्हाला 2 ते 2500-3000 असा उत्पन्न यायचं आणि ते उत्पन्न आता पूर्णपणे नष्ट झालेलं आहे। आणि या शेतीच्याच बरोबर जे आमचे मजूर वर्ग आहेत ते सुद्धा आता उपासमारीच्या प्रयत्नात आलेले आहेत। माझ्याकडे 3 एकर शेती आहे, त्या 3 एकराच्या शेतीमध्ये 1 एकर माझं गलांडे जे फुलं आहे त्या फुलामध्ये आमचा उदरनिर्वाह होत असे। 4-5 मजूर राहायचं, त्या मजुराचा बी घरखर्च त्याच्यावर चालायचा आणि त्याच्यामध्ये आमचं घरखर्च चालून आमच्याकडं त्या फुलाला विमा पण नाही आहे, त्या गव्हर्मेंटनं आम्हाला विमा त्याच्यावर द्यावं आणि त्याच्यावर आमच्यासाठी काय जे योजना आहे फुलाच्या शेतीवर ते योजनेवर लक्ष देण्यात यावं अशी आमची इच्छा आहे। माझ्याकडे 5 एकर शेती आहे, माझ्याकडे 5 एकर शेती असताना त्यात माझ्याकडे मी फुल शेती पूर्ण करतो आणि त्या फुलांच्या शेतीमध्ये माझ्याकडे 5 ते 6 प्रकारच्या व्हेरायटीज आहे। त्यामध्ये गलांडा आहे, झेंडू आहे, वॉटर लिली आहे, गुलाब आहे, निशिगंधा आहे, या अशा अनेक प्रकारच्या व्हेरायट्या माझ्याकडे आहे। आता ह्या कोरोनामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे, आमचंच नव्हे तर आमच्या जो मजूर वर्ग आहे त्यांचं पण खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आणि आमचा जो हा जो फुलं आहे हे रोज सकाळी आम्ही तोडतो आणि मार्केटमध्ये नेतो, आता ते सगळं बंद आहे, सकाळी फक्त तोडून आम्हाला फेकावं लागत आहे फुलं। आता सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर गुलाब हा जरा रेट जास्त असते तर आमचं खूप मोठं नुकसान, जवळपास रोज 4 ते 5 हजार रुपयाचं आमचं नुकसान सध्या तरी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ।